ब्रँडचा चक्का किंवा खवा कुठेतरी दुसरीकडे दुसराच ऍडल्ट्रेटेड म्हणून पण विकला जायचा okay. आणि तो विकलेला आम्ही ऑथोराईज केलेला नाहीये या दृष्टीने आमच्या नावाने बाहेर आहे तर ते आमचं नाही म्हणून ती आमची कुठे शाखा नाही असं कुठेतरी त्याचं नोशन होतं चितळे बंधूंचं तुम्ही जसं म्हटलं तसं ओळख ही बाकरवडीमुळे आहे तर त्याच्यामुळे इतर राज्यात जातो तेव्हा बाकरवडी विकणे हे सर्वात सोपं आहे असं आम्हाला लक्षात येतं भारतभर मार्केट करायला गेलं तर काजूकतली ही भारतात सगळीकडे सेमच आहे मोतीचूर लाडू जर का बघितलात तर तो दिल्लीचा मोतीचूर वेगळा आहे आणि बेंगलोरचा मोतीचूर वेगळा आहे जॉईन झाल्यानंतर आणि कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर वेळा बाजीरा रोडच्या दुकानात बसायचो दुकान उघडा बंद करा या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही दोन हजार चौदा पंधरा साली ॲज अ फॅमिली निर्णय घेतला की आपल्याला जर डिस्ट्रीब्युशन बिझनेस वाढवायचा असेल तर आपण दुकानात अडकून बसून चालणार नाही स्पेशली ट्विटरच्या बाबतीत बघायला गेलं तर कुठल्या तरी ट्विटवरनं मला ट्विटरवरती ट्रोल होत नाही पण घरी ट्रोल होत मी पुण्यात किती छान केलं पण सदशी पेठेच्या बाहेर मी धंदाच केला नाही तर मग त्याला काय अर्थ नाही मला ऍक्च्युली महाराष्ट्रात चांगला धंदा करता येतो जरा महाराष्ट्र हे मिसळ आणि वडापावच्या पलीकडे पण आहे असं मला वाटतं की त्याच्यात काय मिसळ वडापावमध्ये काही प्रॉब्लेम नाही मी आवडीने खातो नमस्ते मी योगेश कुठे लेट्स अ बिझनेस महाराजात या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नात्याला गोडवा देणारी माणसं म्हणून पुण्यामध्ये ज्यांची ओळख आहे ते आहे चितळे बंधू मिठाईवाले आणि त्यांच्या मी प्रॉडक्शन हाऊसमध्ये आहे या ठिकाणी असती सुगंध येतो आहे तुपाचा मिठाईचा आणि सोबतच माझ्या सोबत आहेत इंद्रनील चितळे जे चितळे बंधू मिठाईवाले याचे फॅमिली काय म्हणूया फॅमिली पार्टनर मॅ मॅनेजिंग पार्टनर म्हणून त्यांची ओळख आहे ही नवीनच कन्सेप्ट मला त्यानिमित्तानं कळालेले आहे त्यांचा एकूण या सगळ्या व्यवसायाकडे पाहण्याचा सगळा नवीन दृष्टिकोन गेले चौऱ्याऐंशी वर्ष चितळे उद्योगसमूह संपूर्ण खाद्यपदार्थ या व्यवसायामध्ये आहे नव्या नव्या क्षेत्रामध्ये तो वाट आपल्याला दाखवत पण आहे आणि वाट तो स्वतः नव्यानं शोध देखील आहे आणि हे सगळं परिवर्तन घडवण्यामध्ये इंद्रनील यांची मोठी भूमिका आहे आणि इंद्रनील केवळ केवळ स्वतःच्या व्यवसायपुरतं पाहत नाही जर तुम्ही त्यांच्या मुलाखती त्यांचं ट्विटर हँडल वगैरे जर पाहिले तर मराठी किंवा इतर कोणत्याही नवीन मुलाला तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी जी जी काही एक क्वालिटी लागते ते बनवण्यासाठीसुद्धा ते फार प्रयत्नशील असतात तर असे इंद्रनिल चितळे आज आपल्यासोबत आहेत इंद्रनील लेट्सअपमध्ये खूप खूप नमस्कार तर माझा पहिला प्रश्न आहे की खेड शिवापूरच्या आपण जागेमध्ये आहोत तर ही खेड शिवापूरची जागा के के तुम्ही केव्हा घेतली आणि कधी इकडे प्रॉडक्शन सुरू केला तुम्ही सो so, या प्रकल्पाची सुरुवात जी होती ती दोन हजार तीन साली झाली की जेव्हा टॅक्सेशनचे ऑक्ट्रॉय आणि नॉन ऑक्ट्रॉय असे एक नियम होते तर एक्सपोर्ट करायचा व्यवसाय सुरुवात करायची आणि बाकरवडीची डिमांड होईल या पद्धतीने आम्ही ही एक मसाल्याची फॅक्टरी होती ती पहिली अक्वायर केली आणि ती रेट्रो फिट करून आमच्या प्रोडक्शन पद्धतीला तयार केली त्यातनं तेव्हा ते हे ऑक्ट्रॉयच्या बाहेर त्याच्यामुळे जे काय प्रोडक्ट परदेशात विकला जाईल तो झोनच्या बाहेर असून तिकडनं एक्सपोर्ट करणं सोपं असायचं कारण की डबल टॅक्सेशनचे इशू असायचे होऊन खरं युनिट पहिल्यांदा घेतलं गेलं तेव्हा कात्रचं बोगदा देखील नव्हता त्याच्यामुळे जुन्या कात्राच्या घाटात नाही यायलाच कधी कधी एक दीड तास लागायचा आणि मी तेव्हा बाबांबरोबर यायचो बघायला काय चाललंय काय नाही ते काया काया तर तिथून कुठेतरी या प्रकल्पाची सुरुवात झाली मग दोन हजार सोळा साली आम्ही ठरवलं की आम्हाला ओव्हरऑल पॅकेजिंग प्रोडक्शनमध्ये बराच चेंज करायचा आहे आणि आमचा प्रोडक्ट जो तोपर्यंत फक्त दुकानात आलेल्या कस्टमरना मिळत होता तर तो आम्हाला बाहेर उपलब्ध करून देतो तर ते करायचं म्हटलं तर जागा कुठे आहे तर त्या दृष्टीने आम्ही हा प्रकल्पाची ही जे बिल्डिंग आपण बसलो आहे ती बांधली आणि मग तिथे एक्सपान्शन होत होत गेलं की जिकडे आता आता पंधरा एकरवरती आपल्या इकडे दोन बिल्डिंग्स प्लस एक वेअरहाऊस इकडे आता आहे आणि पुढचे काही वर्ष आमच्याकडे वेगळं काही ना काहीतरी इकडे बनवणं चालू राहील दृष्टीने आम्ही चित्रवेळी विजन पार्क असं या जागेला आता नाव दिलेलं आहे आणि त्याचं एक फॉर्मल इनॉग्रेशन जे आहे ते आम्ही या इयर एंडपर्यंत करू असं इच्छित होत आणि तुम्ही या सगळ्या याच्यात हे तयारी झाल्यानंतर आलेले पहिलेच गेस्ट आहेत त्याच्यामुळे मोस्ट वेलकम याच्यामध्ये किती प्रकारचे पदार्थ बनले जातात टोटल लिस्ट किती तुमची या प्रकल्पात सगळे मिळून जवळपास दोनशे ते अडीचशे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवले जातात आणि त्यांचे वेगवेगळे पॅकेजिंग सायजेस बघितले आहेत की शंभर ग्रॅम पन्नास म्हणजे दीडशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम सगळे तर सगळं मिळून सहाशे ते साडेसातशे प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या पद्धतीचे वर्षभरात आम्ही बनवतो आणि ते जगभर सगळीकडे विकले जातं जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी चितळे प्रॉडक्ट्स पोहोचतं त्याचं सगळं काम इकडेच होतं सगळं प्रॉडक्ट्स इथेच होतं सो so, हे युनिट जे आहे हे पॅकेजिंग युनिट म्हणून डिझाईन केलेलं आहे yeah. आणि गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आम्ही व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करतो आहे आमचा भर हा पॅकेजिंगवरती जास्त आहे yeah. तर त्याच्यामुळे पॅकेजिंग करून आज आमच्या दुकानांमध्ये पण विकू शकतो एक्सप्रेस स्टोअर्समध्ये विकू शकतो आम्ही डिस्ट्रीब्युटर्सकडनं विकू शकतो का मॉडर्न ट्रेड मार्केट्समधून विकू शकतो किंवा परदेशात विकू शकतो सो या सगळ्या ठिकाणी कस्टमर एकच असू शकतो तो वेगवेगळ्या माध्यमातून ते विकत घेऊ शकतो त्यामुळे सेंट्रलाईज प्रोडक्शन करून तीच क्वालिटी आणि तोच दर्जा सगळीकडे उपलब्ध करून देण्याकरता इकडे सगळं प्रोडक्शन केलं जातं आणि ते जगभर सप्लाय सप्लाय केलं तुम्ही मॅनेजिंग पार्टनर म्हणून सांगितलं तर काही काय संकल्पना आहे आम्ही मॅनेजिंग डिरेक्टर वगैरे ऐकलेलं होतं तर तुमच्याकडे काही नवीन तुम्ही प्रयोग करताय सो काय जशी कंपनी असते तशी पार्टनरशिप असते सो पार्टनरशिप म कंपनीमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर असतो तर तसा पार्टनरशिपमध्ये मॅनेजिंग पार्टनर असतो तर तशाच पद्धतीने मी काम करतो फक्त पार्टनरशिप असल्यामुळे अपॉइंटेड जबाबदारी या प्रकल्पाची माझ्याकडे आहे तर त्या दृष्टीने मॅनेजिंग पार्टनर ही पदवी मला दिलेली आहे ओके तुम्ही जेव्हा सगळा व्यवसाय पाहायला सुरुवात केली तर चितळे आम्हाला जे आठवते अगदी बाजीराव रोडवरचं दुकान तर बाजीराव रोड रोडवरचं दुकान डेक्कनवरचं दुकान आणि आमची कुठेही शाखा नाही इथून सुरू सुरू झालेला प्रवास आता कुठपर्यंत पोहोचता येथे जर थोडक्यात सांगा की हो so, सो आमची कुठेही शाखा नाही याची तुम्हाला मजा सांगतो की काय होतं की दुग्धजन्य पदार्थ आम्ही विकायचो आणि ते पदार्थ विकत असताना एस्पेशली पूर्वीच्या काळात चक्क्याबद्दल आणि तुपाबद्दल बरेच प्रश्न असायचे तर तो बोर्ड लावायचं कारण असं होतं की चितळे ब्रँडचा चक्का किंवा खवा कुठेतरी दुसरीकडे दुसराच ॲडल्ट्रेटेड म्हणून पण विकला जायचा आणि तो विकलेला आम्ही ऑथोराईज केलेला नाही आहे या दृष्टीने आमच्या नावाने कोणतरी बाहेर विकतंय तर ते आमचं नाही म्हणून ती आमची कुठे शाखा नाही असं कुठेतरी त्याचं नोशन होत कारण की पहिल्या काळापासूनच हो चितळेबंधूंच्या दोन शाखा या होत्याच बाजीराव रोड हो। आणि डेक्क आणि त्याचं फ्रँचायझिंगचं जे काय काम होतं ते साधारण एकोणनव्वद सालापासून सुरुवात झाली जिकडे आज पुण्यामध्ये आमच्या सेहेचाळीस फ्रँचायझीज आहेत पुण्याबाहेर आज आमच्या साधारण तीस फ्रँचायझी आहेत सो असं मिळून साधारण भारतात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये आमचं फ्रँचायजीचं नेटवर्क एक सत्तरहून अधिक आहे अमेरिकेत आता आमचं पुढच्या महिन्या अखेरपर्यंत आठ फ्रँचायझी झालेले असतील की जिथे मेजर अमेरिकन शहरांमध्ये पण आमची दुकानं yeah. आहेत त्याचबरोबरही आमचा दुसरा जो बिझनेस आहे की जो आता जास्त चंक ऑफ बिझनेस ऑक्युपाय करतो तो म्हणजे डिस्ट्रिब्युशन आहे की जिकडे दहा राज्य दोन युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो डिस्ट्रीब्यूटर्स वेगवेगळ्या वेग रिटेलर्सना किंवा मॉडर्न ट्रेड सप्लायर्सना हा देतात आणि ते विकतात त्याच्याचबरोबरी पस्तीसहून अधिक देशांमध्ये आमचा प्रोडक्ट एक्सपोर्ट केला जातो yeah. आणि त्याचबरोबरी जो आत्ताचा सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस आहे की जो म्हणजे ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स याच्या दृष्टीने आज सगळ्या राज्यांमध्ये आमचा प्रोडक्ट भारतात उपलब्ध आहे क्विक कॉमर्सच्या माध्यमातून आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून जग जगभरातल्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सबरोबर काम करून आमचा प्रोडक्ट उपलब्ध करून देतो सो अशा दृष्टीने शिवापूरमध्ये पुण्यात बनलेला जो प्रोडक्ट आहे तो जगभरात कुठेही पोचवायचा प्रयत्न आम्ही करत असतो ऑस्ट्रेलिया असो अमेरिका असो कुठेही तुमचा प्रॉडक्ट पण याच्यावर अनेकांना असं वाटतं की हा पेरिशेबल असतो सगळा दुग्ध दुग्धजन्य देज, सगळा पदार्थ मग याचं गुणवत्ता कशी राखली जाते किंवा इतक्या दिवस तो टिकतो कसं काय याचा अनेकांना कुतूल असेल सो so, गुणवत्ता राखायची एक दोन तीन मेन पॅरामीटर्स आहे सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आणि सोर्सिंग आहे कारण की जर आज जाणारी गोष्टच बरोबर नसेल तर ती कितीही टिकवायचा प्रयत्न केला तरी ती खराबच होणार असते फॉर्च्युनेटली आमची सिस्टर कन्सन जी आहे चितळ डेअरी की जो चितळे ग्रुपची सर्वात पहिली कंपनी होती तर चितळी डेअरीमध्येच दुधाचं संकलन केलं जातं तिकडेच खवा बनवला जातो आणि त्या खव्याचीच मिठाई बंदू बनवतात तर त्यामुळे हे बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आमचं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एक गु गुणवत्तेवरती कंट्रोल ठेवण्याकरता खूप चांगला एक प्रयत्न करता येतो त्याचबरोबर दुसरं म्हणजे ऑटोमेशन आणि हायजीन आणि सेफ्टी कंट्रोल्सवरती आहे आज जगभरातल्या चांगल्या सगळ्या फूड सेफ्टी कंपन्या ज्या आहेत की जे एफ एस एस सी ट्वेंटी टू थाउजंडसारखे सारखे फॉलो करतात तर तोच नॉम आम्ही पण फॉलो करतो तर त्यामुळे ऑटोमेशन प्लस लोकांचं ट्रेनिंग हे गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने केलेलं असतं त्याचबरोबरनी ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग ऑफलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग वेंडर मॅनेजमेंट सिस्टम आणि डिस्ट्रिब्युशन चॅनल मॅनेजमेंट सिस्टम या सगळ्या जो ऑडिट आणि एका चितळे स्टँडर्डला राखण्याची जबाबदारी जी आहे ती आमची क्वालिटी अश्युअरन्सची टीम घेत असते आणि हे सगळं करतो तेव्हा नव्याण्णव टक्के वेळा आमचा प्रोडक्ट चांगला वरतात त्याच्यात सुद्धा काही ना काहीतरी नैसर्गिक शेवटी प्रोडक्ट आहेत आणि आम्ही प्रिझर्वेटिव्हचा वापर करत नाही तर त्याच्यामुळे जेव्हा मॉडफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंगसारखी टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो तर ते वा वापरताना वापर काही ना काहीतरी हवामानातले बदल असतात ते सुद्धा अफेक्ट करतात त्यामुळे ते पुढच्या काळात कसे निगेट करायचे ह्याच्यावरती सुद्धा आमचा प्रयत्नच आला पण या सगळ्या प्रॉडक्टमध्ये जे तुमचं काय लोकांना सर्वाधिक आवडणारं किंवा तुमची ओळख सांगणारं प्रॉडक्ट म्हणजे बाकरवडी बरोबर तर बाकरवडी पुण्याच्या पुणेकरांना माहिती आहे अगदी बाजोरा रोड रोडवरच्या तुमच्या दुकानात गेल्यानंतर गरम गरम हाताला गरम अशी लावू लागणारी बाकरवडीची चव पुणेकरांना माहिती आहे मग हीच चव इतर राज्यांमध्ये तशीच आवडते की त्याच्यामध्ये तुम्ही काय फरक करता दोन्ही आहे आम्हाला आत्तापर्यंत असं लक्षात आलं की एका पद्धतीने जाऊन जी आहे ती चव मार्केट करणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे कारण की चितळे चितळेबंधूंचं तुम्ही जसं म्हटलं तसं ओळख ही बाकरवडीमुळे आहे तर त्याच्यामुळे इतर राज्यात जातो तेव्हा बाकरवडी विकणं हे सर्वात सोपं आहे असं आम्हाला लक्षात येतं पण जेव्हा आता आम्ही प्रयत्न करतोय की ज्याच्यात आम्हाला आमचा बाकरवडीची ॲव्हरेज रिटेल पॉईंट जी होती पॅकिंगची तर ती साधारण शंभर रुपये होती तर ती शंभर रुपयेवरनं आता आम्हाला इतर राज्यांमध्ये जाऊन कायम शंभर रुपयाला चार्ज करणं नवीन कस्टमरला अवघड जातो तर त्याच्यामुळे जेव्हा वीस रुपयाला आणायचं आहे तर तेव्हा वीस रुपयाला आम्हाला प्रोडक्ट पॅकेजिंग आणि फ्लेवरिंग या सगळ्यावरती इनोवेशन करायला लागतं आणि त्याच्यात काय काय वेगवेगळे बदल जे आहेत ते पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला दिसायला लागतील तर त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकरता आत्ता बरेच प्रयत्न करत आहोत आणि काय की भारताची जी युनिकनेस आहे तो डायव्हर्सिटी आहे तर त्या त्यादृष्टीने तुम्ही केरळाच्या माणसाला दिल्लीच्या माणसाची जी आवड लागेल ह्याची गॅरंटी नाही पण आपल्याला दोघांनाही कस्टमर बनवायचे आणि महाराष्ट्राची ओळख द्यायची तर त्यामुळे ती डायव्हर्सिटी आमच्या फ्लेवर्समधून कशी आणू ह्याच्यावरती आमचा प्रयत्न चालला याच्यामध्ये आत्ताचा जो फ्लेवर आहे किंवा आत्ताची जी, जी बाकरवडी त्याला तुम्ही काय म्हणाल सो आता बाकरवडीमध्ये मेजर दोन बदल होणार आहेत ते एक म्हणजे काय की जी आत्ता जी तुम्ही घेता जी दुकानातनं तुम्हाला मिळते आणि त्याचबरोबरने ती पॅकिंग करून पण तुम्हाला उपलब्ध असते पण ती मोठ्या पॅकिंगमध्ये आहे अडीचशे ग्रॅम आणि अभाव तर त्याला आम्ही बाकरवडी क्लासिक कसं म्हणतो आणि त्या क्लासिक फ्लेवर कारण की तो गेले पन्नास वर्ष जवळपास तशाच पद्धतीने आहे आणि तो कस्टमरला आवडला म्हणून कुठेतरी आमची ग्रोथ होऊ शकली त्यामुळे तो आहे तो क्लासिक तसाच प्रिझर्व्ह करणं गरजेचं आहे या पद्धतीने केलं आहे आणि मग ज्युनियर असा आम्ही एक नवीन कॅटेगरी आता तयार करतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून प्रोडक्ट अवेलेबल मार्केटमध्ये दिसेल आणि ज्युनियरमध्ये बऱ्याच वेगवेगळे वेग वेग एक एक्सपेरिमेंटेशन आम्ही करतो की ज्याच्यातनं जे जेन झे आहेत मिलेनियल्स आहेत जे आधीच्या गोल्डन एजमधले लोक आहेत आणि जे पुढचे कस्टमर्स आहेत की ज्यांचे ट्रेंड्स आणि प्रायोरिटीज वेगळ्या आहेत या सगळ्यांना बाकरवडी कशी लायकेबल करता येईल ह्याच्यावरती आमचा प्रयत्न खरं खरंतर आत्ताच्या भाषेमध्ये ही ब्रेकिंग न्यूज आपल्याला मिळते आहे की बाकरवडीमध्ये बदल होणार आहे आणि पण याच्यामध्ये एक सगळ्यात जो महत्त्वाचा हे आहे की अनेकांना असं वाटतं की चितळे फक्त बाकरवडी नाही तर त्यांचा चक्का असेल त्यांची बासुंदी असेल त्याच्यामध्ये पण काही तुम्ही बदल करणार आहोत किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये फ्लेवर्स किंवा गुलाबजाम इतर तिथे पण काही प्रयोगशीलता तुम्ही करतात सो so, गुलाबजाममध्ये कसं झालंय की आता आम्ही गुलाबजाम मिक्स पण बनवतो पण गुलाबजाम मिक्सच्याच बरोबरीने पॅक गुलाबजामचा पण आमचा सेल वाढला आहे त्यामुळे गुलाबजामवरती पण आम्ही ऑटोमेशन बरंच केलं की त्याच्यातनं गुलाबजाम लोक उपलब्ध लवकर करता येईल त्याच्यावरती आमचा प्रयत्न झालेला पण बाकरवडीनंतर नंतर सर्वाधिक खपणारा तुमचा प्रॉडक्ट कोणता बाकरवडी नंतर सर्वाधिक खपणारा आमचा प्रॉडक्ट आहे काजू कतली काजू हो। कतली कशामुळे एवढं का काजूकतलीवर तुमच्या प्रेम लोकांचं माझ्यामध्ये काजूकतलीचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही त्याच्यावरती खूप जास्त प्रयत्न करून ऑटोमेशन केलेलं आहे की जिकडे एकही हात न लागता एक तर ती काजूकतली बाहेर निघते आणि ते करत असताना आम्ही नॅचरल गोव्याचा लोकलाइज काजू सोर्स करतो त्याच्यामुळे काजूचा फ्लेवर हा चा त्याच्यात चांगला प्रिझर्व्ह केला जातो आणि ते करताना तुम्हाला मगाशी म्हटलं तसं बरेच क्वालिटी कंट्रोल मेजर्स ठेवले जातात की ज्याच्यात काजूच्या बाबतीत आफलाटॉक्सिन हा एक महत्त्वाचा विषय असतो तो टेस्टिंग करून योग्य दर्जाची काजू कसा घेता येईल ह्याच्यावरती पण आम्ही कुठेतरी प्रयत्न करतो आणि इन जनरलच गेले काही वर्षात अजून एक गोष्ट काय लक्षात आली की भारतभर मार्केट करायला गेलं तर काजूकतली ही भारतात सगळीकडे सेमच आहे मोतीचूर लाडू जर का बघितलात तर तो दिल्लीचा मोतीचूर वेगळा आहे आणि बेंगलोरचा मोतीचूर वेगळा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला युनिफॉर्मिटी त्याच्यात मिळत नसल्यामुळे तुम्हाला लोकल ट्विक्स खूप करायला लागतात पण काजूकतली ही आहे तशी सगळीकडे ओळखली जाते त्याच्यामुळे जा त्याचा सेल खूप वाढतो आणि ते करताना आम्ही इन्व्हेस्ट ऑटोमेशन वरती आणि कॅपॅसिटीवर आहे त्यामुळे आम्हाला बऱ्याच बनवता येते सो so, आम्ही अवेलेबल करून देतो असं okay. आता पुन्हा एक एक आणखी तिसरा प्रॉडक्ट कोणता की जो आणखी काजू कधली खालोखाल आहे गुलाबजाम बरं ओके okay. तो पण असा सगळीकडे सेमच आहे भारतात तो जवळपास त्यामुळे जे काही आम्हाला लक्षात आलं की आम्ही मिठाई पॅकेजिंग केली आणि पॅकेजिंग करून डिस्ट्रीब्यूट करायला लागलो पण पण महाराष्ट्रातली चव हीच कायम गुजरात मध्ये असेल असं नाही गुजरात मधली चव मध्य प्रदेशमध्ये असेल असं नाही पण भारतात जर का बघायला गेलं तर एक पाच मिठाई आहेत की ज्या नॅशनली कन्झ्युम केल्या जातात कोणत्या की काजूकतली आहे बर गुलाबजाम आहे रसगुल्ला आहे सोन आहे आणि पाक आहे पाचही सर्वत्र या पाच गोष्टी भारतात कुठे गेलत तरी त्या तशाच आहेत त्याच्यामुळे मग त्याच्यावरती जास्तीत जास्त मार्केट प्लेस कशी अक्वायर करता येईल हा आमचा ध्यास चालू आहे असा आहे पण याच्यामध्ये आम्ही जेव्हा पाहतो म्हणजे इतर जे टॉप ब्रँड्स आहेत तर त्या त्यांच्यावर तुम्ही कॉम्पिट करणार असं तर हल्दीरामसारखा ब्रँड आहे तो देशभर पसरलेला आहे तर तुमची कॉम्पिटिशन कोणाशी असेल त्या अर्थानं ॲक्च्युली काय आहे की मोठे छोटे सगळे ब्रँड जे आहेत ते आ, एक त्यांचा लॉयल कस्टमर घेऊन बसलेले आहेत मेजर चॅलेंज काय आहे की आज जर का बघायला गेलं तर सगळ्याच या ब्रँड्सचं एक रिजनलायझेशन खूप झालेलं आहे की जिकडे गुजरात महाराष्ट्र कर्नाटका या तीन राज्यातनच मिळून भारताचाच साठ एक टक्के जी डी पी येतो आणि त्याच्यामुळे कन्झम्पन त्यांचं त्याच भागात चांगलं होत चाललंय आता ज्या पद्धतीने भारताची डेव्हलपमेंट इतर राज्यांमध्ये होती तिथल्या कस्टमर्सना अनऑर्गनाईज मार्केटवरनं ब्रँडेड मार्केटवरती जा ट्रान्झेक्शन होतं आहे आणि त्या कस्टमरला कसं कम्पीट करायचं हाही आमचं जास्त मोठी कॉम्पिटिशन आहे रादर देन दुसरे ब्रँड्स कारण की सगळ्यांनाच वाटतं आहे की ब्रँड अजून मोठा व्हावा आणि त्याकरता ते प्रयत्न करतच जाणार आहेत पण तुमची ब्रँडची ओळख कशा करताय तर तिकडे आम्ही आमचा दर्जा कसा मांडू शकतो ह्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न करतो तुम्ही स्वतः कधी बाजीरा रोट्या दुकानामध्ये बसला होता हो मी जॉईन झाल्यानंतर आणि कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर वेळा बाजीरा रोडच्या दुकानात बसायचो दुकान उघडा बंद करा या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही दो एक दोन हजार चौदा पंधरा साली ॲज अ फॅमिली निर्णय घेतला की आपल्याला जर डिस्ट्रीब्युशन बिझनेस वाढवायचा असेल तर आपण दुकानात अडकून बसून चालणार नाही तर त्याच्यामुळे दुकानाला सिस्टमिक पद्धतीने चालवणं गरजेचं आहे आणि ते प्रोफेशनलाइज कसं करता येईल ह्याच्यावरती प्रयत्न करायला लागलो तर त्याच्यामुळे ते, ते करेस तोपर्यंत मी दुकानात भरपूर वेळ घालवला आणि ती सिस्टीम सगळी बसून त्याला ऑटो पायलटवरती नेण्याचं काम मी केलं त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता सिस्टीमवरती विश्वास ठेवला पाहिजे तर त्याकरता माणसांनी त्याच्यातनं बाहेर आयला पाहिजे कारण सिस्टीम ही माणसापेक्षा मोठी पाहिजे असं मला कायम वाटतं आणि त्यामुळे आता ती सिस्टीम चालली आहे की गेले सात वर्षात त्याच्या ती सिस्टीम लागली म्हणून एक ते चार बंद थांबलो दिवसभर दुकान चालू राहायला लागलं एवढे प्रोडक्ट्स नवीन यायला लागले आणि आता आमची मॅनेजमेंट ती उलट जास्त सक्षम पद्धतीने चालवते इम्पॉर्ट एक ते चार मध्ये दुकानामध्ये ग्राहक येतात भरपूर पद्धतीने येतात बरं पुणेकरांची सवय ती मोडली की एक ते चार चितळे बंद म्हणजे आराम करायचा वगैरे कसं होतं की आम्हाला लक्षात आलं की काही विशिष्ट मार्केटमध्ये पुण्यातल्या एक ते चार कस्टमर येणं हे पहिल्या काही काळात चॅलेंज होतं पण जो पुण्याची एक जॉग्रफी बदलत होती पुणे वाढत होतं प्रस्ताव वाढत होता आणि ते करताना पुण्याबाहेरचे किंवा आपल्या राज्याबाहेरचे पण भरपूर लोक पुण्यात येत होते की जे एक पोटेन्शियल कस्टमर होते पण ते मधल्या वेळेत शॉपिंग करायचं म्हटलं तर त्यांना चॉईस नव्हता किंवा दुसऱ्या ब्रँडकडे जात होते सो हे जेव्हा अवेलेबिलिटी झाली तेव्हा कस्टमर हा प्राईम फोकस आमचा झाला अदर देन आमची ऑपरेशनल एफिशियन्सी आणि okay. आम्ही आमच्या कस्टमरच्या अराउंड आमची ऑपरेशन एफिशियन्सी इम्प्रूव्ह केली त्याच्यामुळे उलट आमचा कस्टमर सुधारला असं मी म्हण त्या दुकानातले काही पुणेकरांचे काही अनुभव हो काही किस्से तुम्हाला काय आठवतात हो की नाही प्रॉडक्ट बद्दल बोल। बोललेले कौतुक केलेले किंवा काही सांगितलेल्या सूचना केलेल्या भरपूरच एस्पेशली पूर्वीच्या काळात कसं होतं की जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा माझे आजोबा पण जिवंत होते आणि आजोबांना पन्नास ते साठ वर्ष कस्टमरला तिकडे पाहायची सवय होती तर त्याच्यामुळे तो कस्टमरशी जे नातं होतं ते खरंच वन ऑन वन होतं आणि फीडबॅक जो होता तो इन्स्टंट होता आता आम्हाला ईमेल बघायला लागते सोशल नेटवर्क बघायला लागतं तेव्हा आम्हाला कळतं की कस्टमरला काहीतरी आहे नाही आहे काय जे असेल ते सो बाजीरा रोडला कसं होतं की अक्रॉस द काउंटर लाईव्ह फीडबॅक मिळायचा त्याच्यामुळे अजूनही आम्ही तो महत्त्वाचा आणि आम्ही अत्ता सुद्धा काय करतो की दुकानांमध्ये आम्ही आमचा प्रोडक्ट टेस्ट लाँच करतो तो टेस्ट लाँच करून त्याला फीडबॅक घेऊन रिफाईन करतो रिफाईन केल्यानंतर कस्टमर त्या लाईव्ह फीडबॅक परत ऐकतो आणि त्यानंतर ट्रायल बेसिसवरती वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या वेग दुकानांमध्ये थोडा लाँच करतो त्याची वायबिलिटी एका लेवलच्या वर गेली तरच आम्ही तो पॅकेज करतो आणि मग डिस्ट्रीब्युशनला जातो त्याच्यामुळे दुकानं हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे कारण कस्टमरचा इन्स्टंट फीडबॅक मिळतो आम्हाला आणि तो फीडबॅक महत्त्वाचा आहे कारण कस्टमरला आवडला नाही तर तुम्ही माल पॅकेजिंगमध्ये विकू शकत नाही बरोबर तुम्ही चार्ज घेतल्यानंतर तुम्ही असा कोणता नवीन प्रॉडक्ट केला की तो हिट झाला लोकांना आवडला तो आणि तुम्हाला तो एक समाधान देऊन गेला सो so, मी ॲक्च्युली प्रोडक्शनचा माणूस आहे इनोव्हेशनवरती मी नंतर शिरलो पण मला प्रोडक्शनवरती वेळ घालवायला मिळाल्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टींचं ऑटोमेशन केलं की ज्याच्यामुळे आम्हाला स्केल वाढवता आहे म्हणजे काजूगतली जो पूर्ण ऑटोमेशन जे भारतातली एकमेव ऑटोमेटेड लाईन आमच्याकडे आहे किंवा मोतीचूर लाडूचं ऑटोमेशन जे होतं की जे करताना ती मोतीचूरची जी कणी असते ती मोतीसारखी दिसली पाहिजे तर ते करणं हे खूप ट्रिकी होतं तर जे चार वर्ष आम्हाला घालवायला लागली तेव्हा त्याचं ऑटोमेशन झालं मोतकाचं ऑटोमेशन आम्ही केलं की जेव्हा पहिल्यांदा आम्ही ब्राझील नंतर जर्मनीवरून मशीन आणली की जिकडे आज जो प्रसाद बाप्पाला दिला जातो तर तो भावना किंवा श्रद्धा कुठेही न डिस्टर्ब करता चांगल्या हायजीनमध्ये कसा करता येईल हा आमचा एक चॅलेंज असायचा तर तो आता ऑटोमेट केला तर या सगळ्या गोष्टींवरती ऑटोमेशन करून स्केल जी वाढवली त्याच्यात मला जास्त सक्सेस मिळाले असं मी म्हणेन गेल्या काही वर्षात आम्हाला एक लक्षात आलं की कस्टमरचा बाईंग पॅटर्न बदलतोय आणि त्या दृष्टीने आम्ही आता इंटरनली एक कॅटेगरीज तयार केलेली की जी इनोव्हेशन अँड वरती काम करतो तर इनोव्हेशन अँड कन्व्हिनियन्समध्ये बिंचबार सारखे प्रोडक्ट आहेत त्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय की जिकडे आता आम्ही एक हजार बार मिनिटाला करू शकतो अशी लाईन आता आम्ही इन्स्टॉल केलेली आहे आमची जी रिटॉर्टेड प्रोडक्ट्स आहेत की जिकडे उपमापासून शिरापासून खिचडीपासून सगळ्या गोष्टी तिकडे आहेत तर हे अनेक लोक जे भारताबाहेर जातात ते पण आमचे प्रोडक्ट घेऊन जातात कारण की परदेशात जाऊन व्हेजिटेरियन फूड मिळत नाही नेहमीची चव मिळत नाही इंडियन रेस्टॉरंटमध्ये कायम खाता येतं असं नाही किंवा असतील कि अवेलेबल असं नाही तर त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये त्याचा रिस्पॉन्स चांगला आला आहे की जिकडे आम्ही आमची मिलिटची जी प्रोडक्ट रेंज आहे तर ती जास्त प्रमाणात एक्सपोर्टच करतो कारण की प ती अठरा महिने टिकते विदाउट प्रिझर्वेटिव्ह गरम पाणी टाकून त्याचा जस्ट मिलेटमधून खिचडी होते शिरा होतो उपमा होतो पोहे होतात सो so, या सगळ्या प्रोडक्टला आम्हाला खूप चांगली सक्सेस परदेशातनं मिळाली सो so, त्यातनं एक चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ओव्हरऑलच अजून एक महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट uh, फॅक्टर जो झाला तो म्हणजे आम्ही स्क्वेअर नावाचा ब्रँड केला की ज्याचं अर्थ म्हणजे माइंडफुल अँड माउथफुल आपलं uh, भारताचं डायनॅमिक्स बघायला गेलं तर भारतात दोन हजार तीस सालापर्यंत साधारण पन्नास टक्के भारतीय डायबेटिक किंवा नियरलाईन डायबेटिक असण्याची रिस्क आहे तर त्या लोकांना भारतीय पारंपरिक पदार्थ खायचे पण आहेत पण त्याच्यातलं साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे किंवा ग्लुटन इंटॉलरन्स आहे लॅक्टोज इन्टॉलरन्स आहे तर अशा पद्धतीचं ॲलर्जन फ्रेंडली फूड जे आहे ते आम्ही एमस्क्वेअर ब्रँड खाली करतो आणि आम्हाला त्याला डिजिटल बिझनेसेसमधनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो की जिकडे आज कधी घरी नागालँडसारख्या ठिकाणी पण कस्टमर ऑर्डर करतो आणि काजू कटली शुगर फ्री जाते किंवा क गुलाबजाम शुगर फ्री जातो तर त्याच्यामुळे असे वेगवेगळे रिस्पॉन्सेस आम्हाला मिळत राहतात सो त्याच्यावरनं आम्ही क्यूज घेऊन पुढे कसं वाढवायचं याच्यावरती प्रयत्न करतो जी जेव्हा जेव्हा अशा तुमच्या ग्राहकांकडे येतात तर त्याच्यामध्ये पुण्याचा ग्राहकाची थोडीशी मागणी वेगळी मुंबईची वेगळी दिल्लीची वेगळी त्याचाही विचार तुम्ही करता करावाच लागतो आणि तसं नाही केलं तर त्या मार्केटमध्ये मार्केट, मार्केट शेअर पकडणं अवघड जातं म्हणजे मुगडाळ हलव्यासारखा जर का पदार्थ पकडला तर, 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 तर मुगडाळ हलव्यामधनं तूप जर का असं उसळतं दिसलं नाही तर, तर दिल्लीचा कस्टमर तो घेऊच शकत नाही पण तेवढं तूप जर का दिसलं आणि ते बेंगलोरमध्ये विकलं तर तो कस्टमर घेणारच नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडेफार रेसिपीमध्ये त्या मार्केटप्रमाणे ट्विक्स करावे पण लागतात की ज्याच्यातनं ह्याचा बॅलन्स कसा साध्य करतायत आणि ते लोकलायझेशन आम्हाला केलं नाही तर मार्केट शेअर पकडतायत मार्केट तुम्ही आधी मला जसं जे पाच ज्या टॉप मिठाय भारतामध्ये सर्वत्र एक युनिक आहे सगळीकडे सारख्याच पद्धतीने बनवल्या जातात तर याच्यामध्ये पुण्याच्या कस्टमरची वेगळी काही डिमांड असते का ती काय तो भारताप्रमाणच आहे पुण्याचा कस्टमर ते एक जरा मला थोडंसं त्याच्या त्याची काय वेगळी हो काय जी भेची पुण्याचा कस्टमर अजून चोखंड असा तेच मला महाराष्ट्रातलाच कस्टमर असं मी म्हणे बरं भारताचं नाही पण आणि आपल्या पारंपरिक विचारसरणीच्या दृष्टीने पण कुठेतरी त्यांची अपेक्षा असते ने पुरणपोळीमध्ये जर का वेलचीचा वास नीट नाही आला तर ती पु पुरणपोळीबरोबर नाही जे मग ते प्रिझर्व्ह करणं पॅकेजिंग करताना की जिकडे शिवाय दुसरा काही पर्याय नसतो आणि व्हॅक्यूम मसाला ते फ्लेवर काढून टाकतो ह्याच्याकरता प्रोसेस इनोव्हेशन करायला लागतं पण पुण्याच्या कस्टमरला शेवटी तो म्हणतो की तुम्ही पॅकेजिंग कसं केलं काय हायजिन केलं मला माहीत नाही खाताना मला तो वास पण पा येला पाहिजे ना आ, केशर मला दिसलं पाहिजे सो हे सगळं करणं पारंपरिक फूड्समध्ये हा आमचा समोरचा चॅलेंज आहे आणि माझ्या मते महाराष्ट्रातलाच कस्टमर आम्हाला त्याच्याकरता जागरूक ठेवतो की या पद्धतीने केलं पाहिजे आणि माझे बाबा जसं म्हणतात काय तसं की पदार्थ हा शेवटी जेव्हा पारंपरिक आणि भावनिकदृष्ट्या जपणारा एक पदार्थ म्हणून केला जातो की लाडू असेल मोदक असेल की जिथे त्याच्यात खूप श्रद्धा कस्टमरची असते त्या पदार्थाला तुम्ही बदलू शकत नाही ते बनवायची पद्धत तुम्ही बनवू शकता ती बनवायची प्रोसेस तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता पण शेवटी कस्टमरला फूड जे इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे ते जपणं तुमचं आवश्यक आहे प्रोसेस तुम्ही काही करा पण इमोशन सॅटिस्फाय नाही झाले तर कस्टमर परत येत नाही परत येत नाही तुमची स्वतःची आवडती मिठाई कोणती पण मला बंगाली मिठाईची खूप आवड आहे बरं त्यामुळे मी बंगाली मिठाई खातो बऱ्यापैकी प्रमाणात आणि रसगुल्ला वीक पॉईंट आहे माझा ओके तुम्ही स्वतः रसगुल्ला बनवता इकडे आम्ही बनवतो ना रसगुल बरं ओके पण याच्यामध्ये जेव्हा आता अनेकदा असं बोललं जातं की तुम्ही प्री डायबेटिकचा वगैरे उल्लेख केला तर जे okay. शुगर प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती काही जे नवीन काही यूथ आहे त्यांचं काही थोडंसं तिटकारा आहे किंवा ते टाळतात वगैरे असं काही तुम्हाला जाणवतं का फुल पॅटर्नमध्ये सो कन्झम्पन स्टाईलमध्ये बदल झाला असं मी म्हणे आणि मला नाही वाटत की तिटकारा त्याच्याबद्दल आहे पण लोक माइंडफुली खातात म्हणजे पूर्वी जर एका घरात अर्धा किलो काजूकतली संपत असेल एका दिवसात तर ती पाव किलो खातील ते पण ते पाव किलो ते नाही खाल्लं तर त्याच्याबरोबर पाव किलो आमच्याकडनं बिस्किटं घेतील तर त्याच्यामुळे तो कस्टमर अर्धा किलो घेणार आहे मला त्याला अर्धा किलो माझ्याच ब्रँडमधले प्रोडक्ट घ्यायला कसं लावायचं हे इनोव्हेशन करणं आवश्यक आहे त्यामुळे आमची बेकरी डिव्हिजन आम्ही सुरू केली आम्ही हेल्दी डिव्हिजन सुरू केली आम्ही इनोव्हेशनची रेंज सो बेकरीमध्ये काय काय करतो तुम्ही स्वतः बेकरीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आम्ही करतो त्या कुकीजमध्ये एक आमची स्पेशल एमस्क्यरच्या चार कुकीज आहेत की ज्या प्युअरली मिलेट बेस्ड किंवा नट्स बेस्ड आहेत की ज्या हायली न्यूट्रिशियस आहेत आणि शुगर फ्री आहेत तर त्याच्यामुळे तिथपासून चॉकलेट चेक कुकीपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही करतो अच्छा तर तुम्ही रेंज भरपूर वाढवली म्हणजे आधी जे फक्त एक मिठाईचं जे दुकान होतं त्याच्याही पलीकडे तुम्ही सगळे पोहोचलेला आहात कसं आलं आहे की भारतीय कस्टमर जसं जसं ट्रॅव्हल करायला लागला आहे तसं सेलिब्रेशन फूड खाणंचे वेगवेगळे माध्यम त्यांच्यासमोर उपलब्ध झाले सो त्याच्यामुळे त्या भारतीय कस्टमरला जितका लाडू प्रिय आहे तेवढंच त्याला कुकी पण प्रिय आहे आणि तो कदाचित सकाळी लाडू खाईल आणि संध्याकाळी कुकी खाईल किंवा एका वेळेस कस त्यांच्या घरी पाहुणे आले तर दोन्ही गोष्टी समोर ठेवेल तुला हे खायचं आहे का ते खायचं आहे मग तो, तो कस्टमर आमचा सुटला नाही पाहिजे या दृष्टीने आम्हाला रेंज वाढवणं आवश्यक ओके okay. तुमच्या जाहिराती फार युनिक असतात अगदी काय हृदयाला भिडणारे असतात तर ते, त्याचं काय वेगळे पण तुम्ही कसं काय त्याची सुरुवात केली किंवा तो तसा फोकस तुम्ही कसं काय ठेवला सुरुवात तो? तो अशी झाली की जेव्हा आम्ही पॅकेजिंग करून मिठाई डिस्ट्रीब्यूट करायला लागलो तर तेव्हा पॅकेजमध्ये मिठाई घेणं ही नॉर्मल नेचर नव्हतं कस्टमरचं कारण की मिठाई घेण्याचा अनुभव हा असा असायचा की मी काउंटरवर जाणार मी टेस्ट करणार टेस्ट करून मी सांगणार मला पॅक करा माझ्यासमोर जे पॅक केलं ते फ्रेश असंच तिकडनं पॅकेजिंगवरती शिफ्ट करायचं म्हटलं तर मग आम्हाला त्या पॅकेजिंग हे तुमच्या दिनचर्याचा भाग आहे हे दाखवणं कुठेतरी जाहिरातीत गरजेचं जा होतं आणि त्यामुळे कॉल टू ॲक्शन न देता पॅकेजिंग किती सिमलेसली इंटिग्रेट होतं आहे दाखवणं आम्हाला कुठेतरी त्या स्टोरीजचं महत्त्व वाटलं आणि आमची टॅगलाईन आहे नात्यातला गोडवा जपतो आम्ही तर त्यामुळे ते नातं आणि ते गोडवा जपणारी स्टोरी जर का आम्ही कस्टमरला देऊ शकलो तर काय होईल असं कुठेतरी एक्सपिरिमेंटेशन आम्ही पहिल्यांदा केलं ते एकदा केलं छान रिस्पॉन्स झाला दुसऱ्यांदा केला अजून चांगला रिस्पॉन्स झाला मग आम्हाला लक्षात झालं की हाच पॅटर्न चांगला चालतो आहे की जिकडे आज दुसरे ब्रँड पण आमच्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग कॉपी करून त्यांच्या पण जाहिराती अशा करतात त्यामुळे आय थिंक मी ती आमच्या टीमचं कौतुक समजतो स सक्सेस समजतो की त्यांनी तो फॉर्म फॅक्टर एस्टॅब्लिश केला त्याचे अवॉर्ड्सही त्यांना खूप चांगले मिळाले आणि आता जिथे दॅट हॅज बिकम अ गुड बेंचमार्क फॉर अदर्स टू फॉलो कोरोना काळाची तुमची एक जाहिरात फार चांगली गाजलेली होती लोकांना ती फार आवडली तर त्याची कन्सेप्ट कशी काय होती की ती त्या तुम्ही चितळे बंधू मिठाई ऐवजीवाले चितळे भगिनी मिठाईवाले कर हे तुम्ही सुचवलं होतं तर ते कसं काय केलं होतं सो त्या जाहिरातीचं कॉन्टेंट जसं तुम्ही पाहिलात तसं आम्ही आम्ही काय जी माणसं आणि नाती आहेत ते जपायचा प्रयत्न केला जसं कोरोनाच्या काळात कित्येक अशा नर्सेस होत्या की ज्यांनी जशी ती स्टोरी झाली तशी कोविड झालेल्या आईला जेव्हा नवीन मूल होतं तेव्हा त्या बाळाची काळजी आईसारखीच त्यांनी घेतली कारण की आयसोलेशनमध्ये ठेवायला होतं सो अशा so, पद्धतीची नाती पण आपल्या आजूबाजूला आजू आजू आहेत की ज्यांचं सेलिब्रेशन होणं हे कुठंतरी समाजात गरजेचं आहे आणि त्या सेलिब्रेशनचा आम्ही भाग आहोत हे दाखवण्याचा कुठंतरी आम्ही प्रयत्न करतो की सेलिब्रेट करायला काय छोटं मोठं कुठलंही कारण असू शकतो पण सेलिब्रेशन केलं तर माझ्या मते एक हॅपीनेस इंडेक्स इम्प्रूव्ह होतो हॅपीनेस इंडेक्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा आम्ही एक छोटा घटक आहोत असं आम्ही कुठेतरी आम्हाला समजतो इमोशनल म्हणजे तुटच फार जाहिरातीला असतो तो म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक ठेवला की नाही ती जशी कन्सेप्टीला होती तशीच ती पुढे राबवत गेला एकतर आमची टॅगलाईन कारण तो आमचा मोठा आहे पण त्याचबरोबर मला काय वाटतं आणि मगाशी मी की फूड हे इमोशन आहे सो तुमचा माणूस हा पहिला घास बघून खातो आणि दुसरा घास हा त्याचा काय त्याला फिलिंग येतात हे त्याच्यातनं कळतात सो या दोन घासात जर का ते कनेक्शन आमचं झालं नाही ना तर कस्टमर परत तो प्रोडक्ट घेत नाही तो एकदा खाईल तर त्याच्यामुळे ते इमोशन आमच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये सुद्धा जपणं गरजेचं आहे की जे जाहिरात असेल कम्युनिकेशन असेल नाही तर ना मॅन्युफॅक्चरिंग ओके तुम्ही कम्युनिकेशनचा मुद्दा काढला याच्या आधी जे चितळे तुमच्या व्यवसायातली सगळी मंडळी होती ती फार बोलत नव्हती किंवा मीडिया पुढे येत नव्हती तुम्ही मात्र उलटात म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी दिसता लोकांशी बोलता कम्युनिकेट करता हा स्वभाव तुमचा आहे की तुम्ही काय बदललं त्याच्यासाठी काय कारण <laughs> असे काही सांगत नाही नाच्च... तसं आम्ही अनेकदा नॅचरली बघायला गेलं तर मी पण तसंच आहे पण कुठेतरी आम्हाला असं लक्ष झालं की जसा डिस्ट्रीब्युशन हेवी ब्रँड आमचा होतोय जिथे कस्टमर पूर्वी आमच्याकडे यायचा त्याच्यामुळे आमचा चेहरा दिसायचा कस्टमरला आता आम्ही कस्टमरकडे पोचतो आणि कस्टमर कधी कधी झोमॅटोवरनं मागवतो कधी कधी अमेझॉनवरनं मागवतो कधी कधी कुठल्या तरी फ्रँचायझीमध्ये जातो सो आम्ही ब्रँड म्हणून दिसत नाही पण भारतात मला असं वाटतं की कुठल्याही ब्रँडला एक चेहरा असल्याशिवाय त्याची फॅमिलॅरिटी ब्रीड होत नाही आणि त्या दृष्टीने कुठेतरी आम्ही ॲज अ फॅमिली निर्णय घेतला की या बाबतीत कुठेतरी रिप्रेझेंटेशन करायला तो जबाबदारी घे म्हणून ती जबाबदारी मी पार पडतो पण पार <laughs> मध्ये असं वाटत नाही की घरातले इतर मंडळी फार कमी बोलतात आपण जरा जास्त बोलतो असं कधी घरच्यांकडे कधी ऐकावं हो लागतं का कधी कधी ऐकायला लागतं आय थिंक स्पेशली ट्विटरच्या बाबतीत बघायला गेलं तर कुठल्या तरी ट्विट मला ट्विटरवरती ट्रोल होत नाही पण घरी ट्रोल होतो <laughs> पण माझ्या दृष्टीने ते ट्रोल होणं हे हेल्दी समजतो मी बरं आणि फीडबॅक मिळतो तसं आपण इम्प्रूव्ह ओके तुमचं ट्विटर पाहिलं आणि ते जेव्हा ट्विटी वर्ल्ड कप आपण जिंकला तेव्हा रोहित शर्माचा तुम्ही ट्रॉफी घेतला फोटो टाकलाय आणि वडापाव विन्स असं म्हटलेलं आहे बरोबर तर नक्की काय त्याचं लॉजिक वडापाव जे काय मला रोहित शर्मा बद्दल आहे त्या पद्धतीने मला एवढं माहिती आहे की त्याला वडापाव खायला प्रचंड आवडतो आणि तो प्रचंड तिलकट दी फूड खातो पण तो कॅप्टन म्हणून जिंकतो सो मला तेच कायम दाखवायचं होतं की कुठलंही म्हणजे मी अगेन इमोशनचाच भाग आहे की फक्त डिसिप्लिन तुम्हाला रोज उभं करू शकते पण तुम्ही जोपर्यंत इमोशन समजून घेत नाही कुठल्या तरी गोष्टीचं तोपर्यंत तो तुम्ही जिंकू शकत नाही तर त्या दृष्टीने कुठेतरी ते रोहितने दाखवलं की त्यांनी एका टीमला अख्खं पुढे नेलं आणि मागच्या वेळेसच वर्ल्ड कपमध्ये आपण इतक्या जवळ येऊन तरी पण सगळ्यांना एकजूट ठेवून त्यांनी यावेळेस वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली तर ते करणं सोपं नाही या दृष्टीने कुठेतरी ते जे त्यांनी स्वतःचं सोडलं नाही ह्याचं मला कौतुक वाटतं ओके म्हणजे कष्ट करण्यासाठी किंवा विजयासाठी काहीतरी सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या इमोशन्स म्हटलं करेक्ट करेक्ट <laughs> <खरे>? हे तुम्हाला म्हणजे काय विराट कोहलीकडे पाऊस की कसं म्हणजे काय ते त्याच्या डायटच्या काळात आपण काहीच जिंकलो नाही असं मला फक्त प्रश्न काय नक्की खरंय विराटचा डायट आणि विजय याचा तुम्ही काहीतरी समीकरण जोडलेलं दिसतंय मला एवढंच वाटलं की तो जेवढा एक्सलंट प्लेअर आहे तेवढा अनफॉर्च्युनेटली त्याच्या आय सी सी मध्ये बेंचमार्किंग मध्ये दिसत नाही रिझल्ट आणि मी कायम इवन आमच्या कंपनीच्या बाबतीत तेच बोलतो की जरी आम्ही प्रायव्हेटली हेल्ड कंपनी असलो हो, तरी आज आम्ही हे बघत असतो हो की आमचे कॉम्पिटेटर काय करत आहेत त्यांचं बॅलन्सशीट कशी आहे त्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे त्यांचा एबिटा किती आहे सो आज जर मी इंडस्ट्रीपेक्षा चांगलं करत असेन तर मग माझा बेंचमार्क बरोबर आहे पण मी इंडस्ट्रीपेक्षा वेट करतो आहे तर माझं हे काम आहे की मी बेंचमार्किंग एक ओपन स्टँडर्डला केलं पाहिजे तर मी पुण्यात किती छान केलं पण सदाशिव पिढीच्या बाहेर मी धंदाच केला नाही तर मग त्याला काय अर्थ नाही मला ॲक्च्युली महाराष्ट्रात चांगला धंदा करता येतोय का भारतभरात चांगला धंदा करता येतोय का आणि ते करताना मी कोणाला बेंचमार्किंग करतोय हे कुठेतरी ॲटिट्यूड ॲज अ कॅप्टन असणं गरजेचं आहे की जसं टीमचा कॅप्टनला वर्ल्ड कप जिंकणं हे शेवटी अल्टिमेट आहे की तुम्ही वर्षभर सगळ्या मॅच जिंका आणि फायनलला हारा तर दॅट इज अ रॉंग स्टॅटिस्टिक्स असं मी म्हणे तर त्यामुळे विनिंग ऍटिट्यूड हा कॅप्टन्सीमध्ये असला तो कुठेतरी मी स्वतःशी रिलेट करतो की ही कॅप्टन्सी चित्रेबंधूची बंधूंची थोडीफार माझ्याकडे आहे एका इनिंग्स करतात तर ती इनिंग्स मी माझी कशी चांगली करू शकतो चर्चा मी प्रयत्न करू याच्यामध्ये तुम्ही हार्वर्डला शिकायला गेला हो। त्याचा काही उपयोग झाला तुम्हाला भरपूर झाला बर आ, तो कोर्स ना की काय होता म्हणजे फॅमिली बिझनेस रन करण्यासाठीचा कोर्स हो की का का होता की काय so वेगळं काय होतं सो ऍक्च्युली ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट असा तो कोर्स होता बर, तो एक्झिक्युटिव्ह एम बी आहे जो तीन वर्षाच्या कालावधीत तुम्ही पूर्ण करता आणि त्याच्यात काय की जे ओनर्स असतात त्यांचं एम बी ए पर्स्पेक्टिव्ह हा दुस स्टँडर्ड एम बी ए पर्स्पेक्टिव्हपेक्षा थोडा वेगळा असतो कारण की स्टँडर्ड एम बी ए जे पंचवीस सव्वीस वर्षाची मुलं करतात त्यांना एम हा असतो की मी हे शिकून नोकरी करणार आहे त्याच कंपॅरिझनमध्ये जो ओनर असतो तो एक बिझनेस ऑलरेडी चालवत असतो आणि तो, तो बिझनेस चांगल्या पद्धतीने अजून कसा सांभाळता येऊ शकतो आणि कसा ग्रो करता येऊ शकतो आणि त्यात तुम्ही टॅलेंट कसा आणू शकता सिस्टिम्स कसे आणू शकता ग्लोबली अजून शंभर लोक तुमच्यासारखे काय करत आहेत हे शिकण्याच्या दृष्टीने तो कोर्स आहे तर ते शिकायला मी तिकडे गेलो होतो आणि शंभर टक्के त्याचा इम्पॅक्ट झाला कारण की एका वर्गात जवळपास सेहेचाळीस शे नॅशनॅलिटीजची लोकं तुमच्या शेजारी बसलेली असायची आणि सगळे व्यावसायिक व्यवसायाचे ओनर्स होते त्यामुळे आज एक कोलंबियातला माणूस कसा व्यवसायाकडे बघतो स्वीडनमधला माणूस कसा बघतो आणि हे सगळं करत असताना हार्वर्डचे प्रोफेसर तुम्हाला एक कुठला तरी केस स्टडी कशी शिकवतात हे शिकून तुम्हाला तुमचे बरेच थेसिस व्हॅलिडेट करता येतात तुम्हाला काही गोष्टी नवीन शिकायला मिळतात काही वेगवेगळे वेगळे दृष्टिकोन तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यातनं तुम्ही स्वतःचं एक ऑन्ट्रप्रनोर म्हणून डेव्हलपमेंट करत असतो त्यामुळे त्याचा उपयोग होतो त्याच्याशी एखादी कोणती गोष्ट जी तुम्ही आमच्याशी शेअर करू इच्छिता की नाही ही गोष्ट शिकलो जी मला एक म्हणजे त्याचा फार उपयोग झाला पुढे व्यवसायामध्ये असं दोन तीन गोष्टी मी म्हणेन की ज्या कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेटच्या बाबतीत असतील त्या मी शिकलो म्हणजे आय थिंक बरेचदा ऑन्टरप्रन्य म्हणून आपण खूप फ्लॅम्बॉयन्स हा कुठेतरी त्याच्यात येतो आणि खरं तर त्याची कायम गरज असते असं नाही असं मला वाटतं तर कुठेतरी हार्वर्डचं जे एक अप्रोच आहे की लेसिस मोर ते तिकडे बरेचदा शिकायला मिळालं आणि ते फक्त प्रोफेसर्सकडनं नाही तर आजूबाजूक पण म्हणजे एक माया माझा एक मित्र होता तो पोर्तुगलचा आहे आणि पोर्तुगलची सेकंड लार्जेस्ट बँक जी आहे ती त्याची फॅमिली चालवते तर तो एक दिवस आम्ही तिकडे हारवर्डला बॉस्टनला होतो आणि आम्ही एका रिवरफ्रंटला गेलो आणि बोटी पाहायला गेले बोटींवरती काहीतरी चर्चा झाली की ही यॉट कशी असते ती यॉट कशी असते तेव्हाच माझ्या मते त्या जेफ बेझोजने एक नवीन मोठी यॉट घेतली होती तर तो मला म्हणाला टेल मी व्हॉट इज द फास्टेस्ट वे टू बिकम अ मिलेनियर तर म्हटलं काय स्टार्टअप आहे ते तसं नाही इफ यूअर अ बिलियनेर यू बाय अ यॉट अँड डेन यू बिकम अ मिलियनेर कारण की ती यॉट मेंटेन करताना तुमचे पैसे इतके जास्त जातात की यॉटच्या बाबतीत असं आहे की यू आर द हॅपिएस्ट ऑन द डे यू बाय इट अँड द डे यू इट बाकीचे सगळे दिवस तुम्हाला खर्चच असतात सो हा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता मला कारण की कधी बोटीतच जायची वेळ आलेली नव्हती यॉट घेऊन ती एवढी महाग असते चालवायला हे कधी माहीत नव्हतं सो तो परस्पेक्टिव्ह एक शिकायला मला दुसरा एक दुसरा माझा एक मित्र होता कोलंबियाचा येतो तर आता कोलंबिया हा देश जर का तुम्ही बघायला गेला तर तो, तो कित्येक काळ ड्रग्ज आणि कार्टेल्समध्ये कुठेतरी अडकून बसलेला होता तिकडनं तो आता कुठेतरी त्याच्यातून बाहेर येतोय आणि प्रोफेशनलाईज व्हायला हो आता ते कुठेतरी जनरल सुरुवात झालेले तर तिकडे रेझोल्युशन्सच वेगळ्या पद्धतीने होतात तर कधी कधी म्हणजे तुम्हाला होता अरे तुझी फॅमिली एवढी मोठी आहे तर तुम्ही निर्णय कसा घेता एक कुठला तरी तर म्हटलं नाही आम्हाला कधी एक एक महिना लागतो कारण की प्रत्येकाला जाऊन मला भेटायला लागतं त्यांचे व्यू पॉईंट्स हे ते सगळे समजून मग आम्हाला रेझोल्युशन पास करायला लागतं सो आम्हाला वेळ लागतो कधी कधी गेला पण आम्ही सगळ्यांच्या संमतीने विषय घेतो म्हणजे तुम्ही काय करता वेगळा म्हणजे आमच्याकडे जर का कार्टेल बिझनेस असेल तर कोणतरी एक जर का ऐकणार नसेल तर तू मिटिंगलाच येत नाही आम्ही खात्रीच करतो की तो मिटिंगला येणारच नाही व्यवस्था करतात तर ते व्यवस्था करतात आणि ते तिकडे चालतं कारण त्या देशाचे नियम वेगळे तर त्याच्यामुळे तो परस्पेक्टिव माझ्याकरता वेगळा होता की अरे हे असंही खरंच होतं हे कारण इतक्या दिवस पिक्चरमध्येच पाहिलेलं होतं तर हे जर हार्वर्डला गेलो नसतो आणि इतक्या वेगवेगळ्या डायवर्स सेट ऑफ लोकांबरोबर इंटरॅक्ट करून तिकडे ऑन कॅम्पस राहायला मिळालं नसतं तर हे पर्स्पेक्टिव्ह मिळालं नसते ते बरोबर चुकीचे आहेत हे वेगळी गोष्ट आहे किंवा त्याचा ह्युमर जो आहे तो वेगळी गोष्ट आहे पण तुमचं त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह वाईडन होतो ना आणि तो सर्वात माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे अच्छा तुमच्या एक सगळ्या बिझनेस या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं आदर्श कोण होतं की नाही आपल्याला थोडंसं रन जर करायचं असेल तर ही फिलॉसॉफी आपल्याला पाहिली पाहिजे किंवा हे स्कूल ऑफ थॉट्स आपल्याला पाहिलं पाहिजे जर तसं काही तुमच्या डोळ्यासमोर कोणी होतं तर मला म्हणजे आपले भारतीय इंडस्ट्रीय लोकांबद्दलच बऱ्यापैकी एक कुठेतरी आदर्श समजतो ऑफकोर्स घरातच आमचे आदर्श भरपूर होते त्याच्यामुळे पहिला काही काळ तेच होतं जसं जसं व्यवसाय समजायला लागला तसं मला रतन टाटा आणि मुकेश अंबानी दोघांबद्दल एक जास्त आदर वाटायला लागला की जिकडे त्यांचा अभ्यास मी खूप नंतरच्या काळात जास्त नीट डिटेलमध्ये केला कारण की कसं होतं की स्टार्टअप फाउंडर जे आहेत ते फाउंडर पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा विचार करतात आणि जे माझ्यासारखे आहेत की जे थर्ड जनरेशन आहेत फोर्थ जनरेशन आहेत तर आमचा विचारसरणी वेगळी असते कारण की एक ऑलरेडी मिळालेला में मेंटलला पुढे कसं न्यायचं हे आमची जबाबदारी असते त्याच्यामुळे आम्ही या लेगसीचे केअरटेकर आहोत आणि जी मिळाली ले आहे लेगसी ती दे आहे त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करून पुढच्या पिढीला कशी द्यायची ही कुठेतरी आमची जबाबदारी येते पण ते करताना कशी ग्रोथ करायची आणि आहे त्या कॉन्स्टंट्समध्ये आहे त्या विचारसरणीतनं तुम्ही एका पॉईंटला पोचलेलात तर ते जपून तुमच्या संस्थेचं कल्चर जपताना पुढे कसं जायचं हे शिकायच्या बाबतीत मला गेल्या काही वर्षात जास्त गरज पडली आणि तिकडे या दोघांकडून मी बरंच शिकलो कारण की त्यांनी दोघांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी चालू केलेल्या कंपन्या एक्सपोनेन्शियली अप करू शकले आणि ते कसं करता येईल हाच माझा प्रयत्न आहे करतो ओके तुम्ही जेव्हा मी तुमच्या मुलाखत ऐकतो तेव्हा तुम्ही स्टार्टअपबद्दल तुम्ही फार असे काही फार आशावादी नाही आहेत की तुमचं असं म्हणणं आहे की जे स्टार्टअप किंवा युनिकॉर्न वगैरे जे बनतात ते दुसऱ्यांच्या म्हणजे पी व्हीच्या पैशावरती हे करतात तर काय तुमचा नक्की तो दृष्टिकोन काय आहे तो थोडा समजून घ्यायला आवडेल हो नाही स्टार्टअप्सच्या बाबतीत मी खूप आशावादी आहे कारण की माझ्या दृष्टीने भारतात जॉब क्रिएटर्सची गरज आहे आणि आपण पाहतोय की अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम आहे तर तो अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता आपल्याला नवीन ऑन्टरप्रिनोर्सच तयार व्हायला पाहिजेत की जास्त नवीन नोकऱ्या तयार करतील तर ज्यामुळे स्टार्टअप्स हे असलेच पाहिजेत माझं एवढंच फक्त मत आहे की स्टार्टअप्सनी व्हॅल्युएशनच्या मागे पळलं नाही पाहिजे कारण व्हॅल्युएशन म्हणजे एक ती इंग्लिशमध्ये म्हणे की टर्नओवर इज वॅनिटी प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅश फ्लो इज रियालिटी तर त्या दृष्टीने आज माझ्या दृष्टीने रिॲलिटी हीच आहे की बाबा कॅश फ्लो खरं किती आहे आणि भरपूर वेळा शून्य टर्नओव्हरवरती यांचं व्हॅल्युएशन शंभर मिलियन डॉलर झालेलं असतं एक बिलियन डॉलर झालेलं असतं तर त्यांना मॅच्युरिटी येऊन ॲक्च्युली जॉब जनरेशन टॅक्स जनरेशन एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हॅल्यू क्रिएशन या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला अजून वेळ लागतो तर ते व्हॅल्युएशन जे आहे ते नोशनल आहे त्याचा अर्थ तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढे पैसे तसं नाही तर त्याच्यामुळे जे आहे बँक अकाउंटमध्ये ते कसं वाढवता येईल ह्याच्यावरती फोकस करणं सगळ्या स्टार्टअप उद्योजकांनी गरजेचं आहे असं मला वाटतं आणि mm -hmm. ते केलं तर स्टार्टअप्सबद्दलचं जे काही निगेटिव्हिटी कुठेतरी जी सध्या चालली आहे की जिकडे फंडिंग विंटर आत्ता आपण म्हणतोय चालू आहे की स्टार्टअप्सना फंड्स मिळत नाहीत mm -hmm. तर ते का होतंय आहे कारण की फंड जेव्हा टाईट होतील मार्केटमध्ये तेव्हा बिझनेस मॉडेलला व्हॅल्यू जास्त आहे रादर देन आयडिया आणि व्हॅल्यू त्याच्यामुळे तुमचं मॉडेल रोबस्ट असेल स्ट्रॉंग असेल तर एक्सलंट आहे आणि स्ट्रॉंग मॉडेल व्हायला पाहिजे कॅश तो सगळ्यात हो महत्त्वाचा खिशात पैसे यायला पाहिजे त्याच्यावर काय उपयोग नाही तुम्ही स्वतः काही के गुंतवणूक केली स्टार्टअप्स मध्ये स्टार्टअसमध्ये हो गुंतवणूक केलेली आहे मी काही ठिकाणी एक्झिट पण केलेला आहे Uh, काही वेंचर कॅपिटल फंड्सबरोबर पण मी इन्व्हेस्टेड आहे uh, त्याच्यामुळे त्या दृष्टीने स्टार्टअप क्षेत्रामध्ये माझं काही ना काहीतरी लक्ष चालू असतं मी स्वतःही एक स्टार्टअप काढलेलं आहे की ज्याचं नाव हर्बी नावाने आहे की ज्याच्यात आम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मार्केट करतो आहे आम्ही मागच्या वर्षीच त्याची एक फंडिंगची राऊंड पण रेस केली आणि यावर्षी आम्ही त्या राऊंडच्या अगेन्स्ट एक नवीन प्रोडक्ट पण लॉन्च केला आणि तो करून आता आम्ही त्याची ग्रोथ कशी करायची या सहा पुढचं आता टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्ही जसं म्हणलात की त्या बाबतीत मी क्रिटिकल असतो तर माझे थेसिस प्रूव्ह करण्याकरता मी स्वतः त्याच्यात ओडी मारली बरोबर आहे चुकीचं आपल्याला पण तुम्हाला करून दाखवायचं की की काय कॅश नुसतं दोन्ही आहे आणि कधी कधी जुन्या कंपनीचे जे पारंपरिक विचार आहेत ते काळानुसार बदलले पण पाहिजेत तर त्याच्यामुळे दोन्हीचा जो, जो काय बॅलन्स मला शिकायला मिळतो आणि इन्व्हेस्टर म्हणून दुसरे स्टार्टअप्स काय करतात ते बघायला मिळतं आय थिंक त्याच्याने कुठेतरी एक तुमची एनर्जी आणि एन्थुझिजम स्ट्रॉंग राहतं की जिकडे एज अ फाउंडर तुम्हाला ते काम करत राहणं जे बघतात ते जेव्हा तुम्ही लेगसी पार्टनर असतात तसं नसतं सो ते स्पिरिट लेगसी कंपनीत यायला पाहिजे आणि लेगसी कंपन्यांची स्टॅबिलिटी स्टार्टअप्स मध्ये पाहिजे okay. असं कुठेतरी मला वाटतं आता असं वाटत नाही की पण करून पाहिजे आयपीओ वगैरे काहीतरी यायला पाहिजे असं काही डोक्यामध्ये <laughs> काय का मला असं वाटतं की आता प्रायव्हेटली हेल्ड राहून आम्हाला आमचे ग्रोथ एस्पिरेशन फ्युअल करता येतात right. तर ते करताना जर आम्हाला तशी गरज पडली की जिकडे मार्केट्स मध्ये खरंच पैसे उचलायची आम्हाला गरज पडली तर मग त्यावेळेस त्याचा विचार करता येणं काही हरकत नाही पण एक फायनान्शियल डिसिप्लिन जे आम्ही लावतो एक ज्याच्यावरती आमचा आत्ता बऱ्यापैकी प्रयत्न चालला आहे की, चाल की जिकडे आमची एक प्रोफेशनलाइज फायनान्स टीम पण आता आमची इनबिल्ड झालेली आहे तर मला असं वाटतं की काही काळ तरी आम्ही अजून त्याचा काही विचार करणार नाही उलट आमची फायनान्शियल डिसिप्लिन इम्प्रूव्ह करून शीट स्ट्रॉंग करू असा कुठेतरी प्रयत्न पण याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे तुम्ही काय पाहता ते जरा थोडं सांगा की नक्की कशाला तुम्ही महत्त्व देता आणि सेम मी कॅश फ्लो रोज पाहतो <laughs> रोज काय इन्कम स्टेटमेंट आहे ते बघतो म्हणजे एम आय सिस्टीम बऱ्यापैकी स्ट्रॉंग केलेली बरं आम्ही एस एपी नावाचं एक सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यामुळे त्याच्यावरनं आम्हाला लिटरली जगभरात कुठेही काय धंदा चालला आहे ह्याचा डॅशबोर्डवरती लाईव्ह विजिबिलिटी असते आणि त्याचा डेटा बघतो की कशातनं काय सेल होतोय काय होतं आहे का काही कधी कधी काही प्रोडक्ट आम्हाला नवीन लॉन्च केलेले असतात तर ते लॉस मेकिंग म्हणून पण विकायला लागतात पण ते दुसरे प्रोडक्ट प्रॉफिटेबल असतात ते त्यांना सबसिडाईज करत असतात सो सबसिडायझेशनचं काय लिमिट आहे प्रॉफिटेबिलिटीचं रोड टू प्रॉफिटेबिलिटी काय आहे ओव्हरऑल uh, काय व्हॉल्यूम असले पाहिजे त्याशिवाय आपण प्रोडक्टला कन्सिव्ह नाही करू शकतो so, सो हे सगळं करताना फायनान्स बिकम्स व्हेरी क्रुशियल आणि आय थिंक ते हार्वर्डमध्ये शिकल्यानंतर थोडं फायनान्सवरचं ऑब्सेशन वाढतं तुमचं तसं ते मी तेवढं बघतो <laughs> जास्त नाही पण तुमच्या घरामध्ये असा निर्णय झाला होता की तुमच्याकडे त्याची धोरा द्यायची की हा निर्णय कसा आणि केव्हा झाला नाही ॲक्च्युली काय ना की अजूनही फॅमिली लेवलला जर का बघायला गेलं तर आमची जी फॅमिली सगळे मेंबर्स आहेत की जे ह्याच्यात भागीदार आहेत शेअर होल्डर्स आहेत सगळे तर आम्ही सगळेजणं अजूनही नियमित दृष्ट्या आठवड्यात महिन्यात दोनदा भेटतो yeah. आम्ही सगळ्या कंपनीबद्दल बोलतो सगळ्या कंपनीचं एकमेकांचं काय चाललंय हेही बघतो प्रत्येकाची बॅलन्सशीट त्यांची स्ट्रेंथ त्यांची ग्रोथ ॲम्बिशन्स कसे काय चाललंय हे सगळं बघतो आम्ही टार्गेट सेटिंग वर्षाच्या फायनान्शियल इयरच्या आधी करून ठेवतो की पुढच्या वर्षी काय करणं अपेक्षित आहे की ज्याच्यात मी क्वाटर वनला काय करेन क्वाटर टूला काय करीन आणि या सगळ्या दृष्टीने सगळ्यांची इन्वॉल्व्ह इन्व्हॉल्वमेंट असते फक्त ते करायला एक्झिक्युशन म्हणून कोणतं लागतं तर त्याच्यात जास्तीत जास्त एक्झिक्युशन तुमच्याकडे द्यायचा हा निर्णय केव्हा झाला कसा झाला तिंग सतरा सालापासून जास्त क्षमता माझ्याकडे त्याची आली आणि माझ्यामध्ये कोविडच्या काळात ते ऑटोमॅटिकली झालं कारण की जे आधीची पिढी होती ती सिक्स्टी प्लस असल्यामुळे सगळ्यांना कंपल्सरी घरी बसायला लागतं आणि ते झाल्यामुळे त्याच्यात आम्ही धंदा बुडवला नाही या कॉन्फिडन्समध्ये जास्त जबाबदारी दिली गेली असं असं मी म्हणेन पण म्हणजे तुझ्या वडिलांचा तुम्ही किस्सा सांगितला होता की जेव्हा तुमच्याकडे सुरुवातीला जबाबदारी दिली तेव्हा निर्णय तू काय थेट घेऊ नकोस हो आधी माझ्याशी डिस्कस कर तर ते काय ते नक्की त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं ते काय त्यांचं ऑब्झर्वेशन असं होतं की बेसिकली कदाचित माझ्याकरता स्पेसिफिक असेल की एकतर मी खूप प्रश्न विचारतो आणि ते प्रश्न समोरच्याला कायम आवडतीलच किंवा नाही आवडतील ह्याची काही गॅरंटी नसेल आणि ते तेव्हा मला कळलं नाही पण त्याचं लॉजिक आहे गेस मी असं म्हणेन की मी नवीन नवीन आलो आहे आणि एक सिस्टीम त्याच्या आधी साठ सत्तर वर्ष चालू आहे तर त्या सिस्टीमला मी एक पहिल्याच येऊन चॅलेंज करायला लागलो तर त्याच्यांनी सगळ्या वर्कफोर्समध्ये स्टाफमध्ये लेबरमध्ये कुठेतरी एक टेन्शन येण्याची शक्यता असेल तर त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही आज एवढे एक एम्प्लॉयमेंट जनरेट करतो तर तेव्हा ही लोकांची जबाबदारी आमच्याकडे आहे आणि ती विश्वासावरती पुढे जायचं तर त्याच्यामुळे तो विश्वास जिंकणं पहिलं महत्त्वाचं हो आहे तुमचं नॉलेज जे आहे ते असतंच आणि त्याच्यामुळे नुसतं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड घेऊन नाही तर स्ट्रॉंग मॅनेजमेंट असणं कृशल आहे आणि ते डेव्हलप करायचा आय थिंक माझ्या वडिलांचा विचार असेल कारण की इंजिनिअरिंग दृष्ट्या मला कळत होतं पण ते प्रत्येक इंजिनियर जसं जाऊन काहीतरी रॉकेट मारतो तसं नाही मारलं पाहिजे म्हणून मला आय थिंक त्यांनी शांत ठेवलं शांत ठेवलं एक फक्त शेवटचे एक दोन प्रश्न जे फॅमिली ओन बिझनेस असतात तुम्ही आता हार्वर्डला शिकलात इंजिनिअरिंग केलं आधीच्या फॅमिली एवढी शिकलेली नव्हती म्हणजे त्या अर्थानं व्यावसायिक विव, शिक्षण पण त्यांचं स्वतःचं धंद्याचं शिक्षण चांगलं होतं तर त्या फरकामध्ये किंवा हो, त्या ॲप्रोचमध्ये काही त्यामुळं काही बिझनेसमध्ये काही फरक पडतो थो थोडासा नाही पडतो ना आणि कधीकधी मला असं वाटतं की भारत देश म्हणून जर का बघायला गेला तर भारत देशाला आपण प्युअरली वेस्टर्नाइज बिझनेस मॉडेलमध्ये बसवू शकत नाही आणि कॅपिटलिझमचा जो कन्सेप्ट जो वेस्टमध्ये आहे जिकडे सोसायटी म्हणून ती खूप होमोजेनियस सोसायटी आहे त्याच्यामुळे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ खूप चांगलं आहे आपल्यापेक्षा ते मॉडेल भारतात बसवायला गेलं तर ते भारतात फेल होतं भारतातले बिझनेस हे ग्राउंड लेव्हलचे बिझनेस आहेत तिथे रियालिटी ही कस्टमरशी रिलेटेड आहे आणि आपल्याला हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की भारतात अजूनही पर कॅपिटल इन्कम हे अडीच हजार डॉलरच आहे तर त्याच्यामुळे ते लोकल नॉलेज जे आहे ते तुम्ही चाळीस हजार आणि पन्नास हजार डॉलर ॲव्हरेज इन्कमवाल्या देशांबरोबर बिझनेस म्हणून लावायला गेलात तर ते होऊ शकत नाही सो सिस्टम्स प्रोसेस त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकता पण जे लोकल बिझनेस नॉलेज आहे ते माझ्या मते जे भारतीयांना कळतं ते अजून परदेशातल्या युनिव्हर्सिटीजना कळेल असं नाही आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिथली कॉपी तुम्ही इकडे करू शकत नाही तुम्हाला त्याचं एक मॉडिफिकेशन किंवा अॅडॉप्टेशन करून भारतात काय करता येऊ शकतं हे बघितलं पाहिजे आणि आपण पाहतो की फॅमिली बिझनेसेसमध्ये संघर्ष होतात नंतर थोडीशी दुफळी होते आणि एकमेकांच्या विरोधात पण नंतर उभे राहतात असं पाहत तर चितळेंनी काय सांभाळलेलं आहे की तो प्रवास सलग ऐंशी वर्षे सुरू आहे त्याचं तुम्ही काय सांगू शकाल मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सांभाळली गेली ती पारदर्शकता आहे पारदर्शकता ही फक्त प्रोडक्ट आणि क्वालिटी कंट्रोलपुरती नाही तर सगळ्या पार्टनर्सची एकमेकांबद्दलची पण आहे की कोण काय करतोय ह्याच्या बाबतीत कुठले तरी कोणाला तरी राखून काही गोष्ट केली जात नाही त्याची एक आणि आता गेल्या काही वर्षात तर आम्ही इतके फॉर्मलाइज रिव्ह्यू सिस्टीम केलेले आहेत की के आम्ही अजेंडा ड्रेवन मीटिंग करतो प्रत्येकाचे कन्सर्न्स असतात ते एक आठवडा आधीच विचारले जातात त्याचा डेटा आधी, आधी शेअर केला जातो त्याच्यामुळे जशी पब्लिक लिस्टेड कंपनी चालते तेवढ्या डिसिप्लिनने आम्ही इंटरनली आमची प्रायव्हेटली हेल्ड कंपनी चालवतो की जिकडे सगळ्यांना प्रश्न विचारायचा हक्क आहे आणि प्रश्नाची उत्तर देणं हे त्या मॅनेजिंग पार्टनरची जबाबदारी पण आहे तर त्याच्यामुळे ती ट्रान्सपरन्सी आम्ही सिस्टीममध्ये ठेवलेली आहे त्यामुळे माझ्यामध्ये बरेचदा सगळ्या गोष्टी चर्चेतनं आधीच सुटतात आणि आक्षेप घेण्याच्या प्री प्रिएमटिव्हली डिसिजन केले जातात तर त्यामुळे काय मला वाटतं की जसं मेडिसिनच्या बाबतीत आहे तशी कंपनीची हेल्थ जपण्याकरता प्रिएमटिव्ह विचार करणं हे पोस्टमॉर्टमपेक्षा चांगलं असतं त्याच्यामुळे तुम्ही जर वाटतंय की हे करायला पाहिजे का तर हे आधीच प्रस्ताव मांडला त्याच्यावर डिस्कस केलं सगळ्यांचे ओपिनियन्स घेतलेत रिझर्वेशन्स बघितले ते कल करून मग बिझनेस प्लॅन बनवला वर्सेस मी बिझनेस प्लॅन बनवला आणि आता तुम्ही सगळ्यांनी ऐका माझं तर मग तो फरक होतो आणि मग कुठेतरी मतभेद होतात आणि पुढे जाता येत नाही मिटिंग, मिटिंग हो। किती असतात तुमच्या पाच पार्टनर्स आहेत आणि आमच्याकडे डिसिप्लिन आहे की दा त्या, त्या दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती मिटिंग होईलच पाहिजे तर कोणी कुठेही जरी असलं तरी ते सोमवारी त्या मिटिंगला ते येतात त्याच्यामुळे ती मिटिंग कधी हलत नाही आणि त्याचा अजेंडा हा एक आठवडा आधी दिलेला जातो आणि त्याच्यावरती चर्चा करूनच पुढे गोष्टी होतो म्हणजे कौटुंबिक जरी असलं तरी एक व्यावसायिक पद्धतीनं सगळ्यात बोर्डरूम मध्ये जेव्हा असतो तेव्हा आम्ही बिझनेसचे केअरटेकर्स म्हणून असतो तेव्हा आम्ही म्हणून वगैरे काही नसतात एव्हरीबडी आर राईट आणि इक्वली इन्व्हेस्टेड इन द कंपनी त्याच्यामुळे सगळ्यांचा शेवटी इमोशनल कनेक्ट हा तेवढाच आहे त्या कंपनीची आणि ती चांगली करणं ही कुठेतरी नैतिक जबाबदारी त्या मॅनेजमेंटची आमची आहे तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही खूप फोकस काम करतो अच्छा जेव्हा या, या कॅम्पसच्या बाहेर जातात तेव्हा काय करतात गेले काही दिवस गेलोच नाही कारण नवीन <laughs> चाललंय <laughs> पण मला खरं सांगायचं तर म्युझिकची आवड आहे त्याच्यामुळे वेगवेगळी वाद्य वाजवतो मी मला व्यायामाची आवड व्यायाम मी डिसिप्लिन पद्धतीने करतो आणि काय माझे एक मोजके एक दहा बारा मित्र आहेत तर त्याच्यामुळे आम्ही भेटत असतो एकमेकांची फॉर्च्युनेटली आमच्या बायकांचं एकमेकांची चांगलं जमतं त्याच्यामुळे ती मैत्री कंटिन्यू झालेली वडापाव वगैरे खातात हो आवडी नाही अच्छा आता आमचं इथनंच पुढे शिरवळ आहे शिरवळला बरेचदा काहीतरी कामं असतात जागेची कामं असतात किंवा आमची भोर तालुक्यात आम्ही असल्यामुळे सगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं तिकडे होतात शिरवळला एक खूप छान मिसळ मिळायची जागा आहे तर त्याच्यामुळे आमच्या ड्रायव्हर सगळे सगळ्यांना माहिती आहे की तिकडे गेलो की मी मिसळ खाऊनच येणार त्याच्यामुळे तसं ते एन्जॉय केलंच पाहिजे असं मला वाटतं तुम्ही एवढ्या सगळं मिठाईचे प्रकार बनवतो तुमच्या कारखान्यामध्ये तुम्हाला स्वतः कुकिंगची आवड आहे का फार नाही मी ब्रेकफास्ट करतो स्वतःचं अरे तोही तो तुम्ही रेडीमेड तुमच्या मिक्समधनं बनवत असला की स्वतः काही वेगळं नाही स्वतः बनवून खातो तेवढं सगळे मला आवडतं आणि काय आय थिंक काही वेगवेगळ्या पद्धतीने का हेल्दी कसं खाता येईल याच्यावरती मी सकाळचा प्रयत्न करतो त्यामुळे तेवढं बनवायचा प्रयत्न करतो पण बाकी वेळ पण मिळत नाही असंही ओके मग तुमच्या काय मुलाखा पण तुम्ही सांगितलं होतं की महाराष्ट्राची जी खाद्यपदार्थांची जी ओळख आहे मिसळ आणि वडापाव आहे हा तर आणखीन त्यात अशी कोणती भर पडली पाहिजे की आणि ती तुम्ही घालू शकाल मग आम्ही तो प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्र हे मिसळ आणि वडापावच्या पलीकडे पण आहे असं मला वाटतं की त्याच्यात काय मिसळ वडापावमध्ये काही प्रॉब्लेम नाही मी आवडीने खातो पण प आज पंजाबमधल्या एका माणसाला विचारलं तर त्याला महाराष्ट्रीयन फूड म्हटलं तर काय ओळख देतील कोथिंबीर वडी आहे अळूची वडी आहे आज आपल्याकडे पुरणपोळी आहे सांजापोळी आहे खवापोळी आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा पुडाची वडी आहे की जी नागपूर साईडला बनवली जाते नंतर आपले Uh, म्हणजे थालपीटाचे वेगवेगळे प्रकार आहेत की जे मराठवाडा भागात चांगले बनवले जातात सो so, या सगळ्या गोष्टी पुढच्या काळात आपली ओळख म्हणून पण व्हायला हो पाहिजे कारण आणि ती सब रिजनलाइज ओळख पण महाराष्ट्राची पाहिजे की सोलापूर रिजनची ओळख काय खानदेशाची ओळख काय मराठवाड्याची ओळख काय तसं पश्चिम महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे सर हे सगळं कलेक्टिव्ह चित्र महाराष्ट्र रिप्रेझेंट करता यायला पाहिजे असं कुठेतरी आम्ही प्रयत्न करू असं काही डोक्यामध्ये काय रेस्टॉरंट वगैरे पुढे काही विचार आहे चाललंय आमचा विचार त्याच्यावरती आम्ही काम हो करतोय पुढच्या वर्षभरात त्याच्यावरती काहीतरी चितळे रेस्टॉरंट सुद्धा तर हे होते चितळे अतिशय त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि मला वाटतं जे नवीन उद्योजक होऊ इच्छिणार आहेत जे फॅमिली ओन बिझनेसमध्ये काम करू पाहणार आहेत त्यांच्यासाठी देखील ही मुलाखत उत्तम एक विचार देणारी ठरू शकेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद इंद्रनजी थँक्यू थँक्यू